पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने विकास तीर्थ रथ यात्रा काढण्यात येत असून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये ही विकास तीर्थ यात्रा जात असून या यात्रेचे आज येवला शहरात आगमन झाले असता यावेळी येवल्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहात व जोरात रथ यात्रेचे स्वागत केले व बाईक रॅली काढण्यात आली व केंद्राच्या अनेक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली। भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, प्रशांत गोसावी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, सुधाकर पाटोळे, तालुका सरचिटणीस संतोष काटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष केंद्रे, सागर नाईकवाडे, बद्री विशाल भंडारी, अमोल पारखे, जालिंदर पवार, बापू सरोदे, गणेश गायकवाड, शिवाजी शेळके, प्रमोद चव्हाण, शशी सासे, विनोद बोराडे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते। स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला। हा जो आम्ही दौरा सुरू केलेला आहे, हा विकास रथ यात्रा माननीय मोदी साहेबांच्या केंद्र सरकारला 8 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, त्या निमित्ताने हा दौरा आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही हा रथ घेऊन जात आहोत। आणि मोदी साहेबांनी जे आजपर्यंत 8 वर्षामध्ये जे काही कामं केलीत महत्त्वाची, ज्या काही योजना म्हणजे सुकन्या योजना असेल, किसान क्रेडिट कार्ड योजना असेल, ज्या पण योजना 78 योजना मोदी सरकारने यशस्वीरित्या पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात यशस्वीरित्या राबवल्यात, उज्ज्वला गॅस असेल त्याच्यामध्ये अनेक योजना आहेत, 78 योजना आहेत। तसेच मोदी साहेबांनी 370 कलम असेल, त्याच्यानंतर तलाक कायदा असेल, अयोध्या मंदिराचा विषय आपला खूप दिवसाचा प्रलंबित होता, तो अयोध्या मंदिराचा विषय देखील या ठिकाणी मोदी साहेबांनी या ठिकाणी मार्गी लावलेला आहे। त्यामुळे आम्ही या रथामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आणि या रथामार्फत आम्ही सर्वांना या ठिकाणी मोदी साहेबांनी केलेल्या विकास कामांचं या ठिकाणी आढावा आणि या ठिकाणी काय काय मोदी साहेबांनी केलं त्यासाठी आम्ही लोकांपर्यंत जनजागृती व्हावी यासाठी या विकास रथाचं आम्ही आयोजन केलेलं आहे।